गुगु, अरे कुठे? अरे इथे मी इकडे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज लँड सकाळच्या साथ बघू कुठलं सकाळी आणि मला कुठेतरी घेऊन चाललेलं आहे. काय पाहिजे बेटा? बघूच आलो आहोत फ्रेंड्स खाली सकाळी सकाळी आज. आणि भाव्या थोडासा आता बॉल सोबत खेळत शाबाश. भाव्याला मी घरी ठेवलंय फ्रेंड्स आणि मी चाललोय बिंबिसार मध्ये. तिथे ऍक्च्युली नाश्ता भेटतो, एक पालकचे घावणे का काहीतरी पदार्थ आहे. तर मी ते खूप अगोदर बघितलेला, ते हेल्दी पण ठरेल थोडस. जिथून आपल्याला ते घावणे घ्यायचे होते फ्रेंड्स, ते शॉप तर बंद आहे. तर आता दुसरं ऑप्शन काहीतरी. पुढे एक ते एकतीस चहा पिते फ्रेंड्स, आपण तर चहा सोडलाय. कसं वाटतंय पुढे आज एकटी चहा पिते? कधी अरे वा, चावी घेऊन चालले. इडली आणि डोसा वगैरे घेतलेला तो काय पूजानी खाल्ला. डोसा तरी घेऊन जायचा आता. बाजत आहेत फ्रेंड्स 12 दुपारचे. भाव्या गेली होती झोपून यंत्रणावरती, आता भाव्या जस्ट उठली आहे. तर लिटिल बिट चटणी, लिटिल बिट सांबार. तर भाव्या आता ब्रेकफास्ट करून गेली फ्रेंड्स. त्याच्यानंतरला आपण आंघोळ करू आणि नंतरला जाऊ फिरायला, है ना? नाही जायचं फिरायला, आत्ताच निघाली का काय? बाहेर फिरायला जायला टी शर्ट घेऊन आली बाहेर फिरायला जायला. बटूक तू आत्ता थोडी जायचं, आपल्याला आंघोळ वगैरे करून निघायचं आहे. बिना आंघोळ करता जायचं? कुठं जायचंच नाही. निघालो आहोत फ्रेंड्स आपण पॅगोडाला, ग्लोबल विपासना सेंटर. बसा सीटा 7917. जर्नी स्टार्ट झाली फ्रेंड्स, आपण चाललोय पॅगोडाला. आपण पोचणार आहे इथून डायरेक्ट. कुठे बेटा? नाही माहिती तुला. आपण जातोय सगळ्यात पहिला तिकीट काउंटर, जे एक्सेल वर्ल्डचं जिथे तिकीट काउंटर लागतं जेट्टीचं, तिथे. आपण बसनी किंवा ट्रेननी पण जाऊ शकलो असतो, बट आता सोबत बघूटे आहे. तिला घेऊन ट्रॅव्हल करायला मला असू नको की तिलाच ती दमून जाते व तिला कंटाळा येतो. त्यामुळे वी आर चुझिंग दिस टाइम ऑटो डिरेक्टली टू दी फेरी. बरोबर केलं ना बेटा? मी नाही केलं बरोबर. ती बोलते मी काय बोलू याच्यावरती, है ना? हा हॅलो पूजा. पूजाला आपण करून टाकलाय इन्फॉर्म. हे बाबू झोपू नको हा तू. बसल्या बसल्या इकडे पोचलो आहोत फ्रेंड्स आपण आपल्या डेस्टिनेशनच्या इथे, म्हणजे इथूनच जिथून आपल्याला फेरी पकडायची आहे. जेट्टी फेरी काय बोलतात आय एम नॉट शुअर. तर इथंच जस्ट ऑटो सोडली. मला डाऊट होता की मला असं वाटलेलं मलाडला उतरणार आहे आपण. मी तर आत्ता समजलं की ही वाली बोट बोरीवलीवरून जाते, दुसरी बोट जी मलाडवरून जाते ती वेगळ्या डेस्टिनेशनकडे जाते. हे काहीतरी वेगळा सीन बघतो आपण. इथून फेरीचं जिथून तिकीट होतं तिथं तिकीट काउंटर बंद आहे पूर्ण. तिकीट काउंटर बंद. मग आपल्याला ते पॅगोडाला जायचं आता. ही बोट आली जाऊन तिकडेच काढायचं ना, रिक्षेने जाऊ शकतो. तर तेच विचारत पडलो होतो आपण की यार आता कुठून काढायचं तिकीट. हा तिकडून लागली बोट. तर जसं की दादा भेटलेले आपल्याला, त्यांनी सांगितलं की ही बोट पकडून आपल्याला इथून ऑटो करावी लागेल पॅगोडाला जाण्यासाठी. एकदा जस्ट कन्फर्म करू यांच्याशी. अरे पॅगोडासाठी ही आहे, पॅगोडासाठी ती आहे. मात्र येणार किती माणसं किती आहेत? तर टोटल दोघच आहे. हा एकटाच आहेस? हो. नाही ते 100 रुपयाला तिकीट काढलंय. नाही तिकीट काउंटर बंद किती 4 वाजल्या इकडनं. हा मग इथे ना तिथून जाणार, तिथून पण चालायचं लागेल. रिक्षा कसं डायरेक्ट तुम्हाला 100 रुपये घेतात. मी आज बोटला जावं लागेल. 15 रुपये. तर हे तिकीट काउंटर ऍक्च्युली बंद होतं 4 वाजता फ्रेंड्स, जे मेन एक्सेल वर्ल्डचं होतं. बोट निघेल फ्रेंड्स काही मिनिटांमध्ये.
अरेंजमेंट बघ ना तिथे, ते म्हणजे जसं की एखादा सिटिंग पॉईंट आहे तेव्हा तिथे दोन्ही पण म्हणजे आपल्या ताई बसल्यात कोण तरी, आणि ते मस्तपैकी पाय पाण्यामध्ये पाय वगैरे सोडून बसतात आणि एन्जॉय करतात ते मोमेंट, व्हिडिओ वगैरे काढून फोटो काढत असतील. हार्डली 1 ते 2 मिनिटं लागले त्या एंड वरून या एंड पर्यंत पोहोचायला. बाहेर निघालो, बाहेर निघालो. जे व्हॉलेंटियर देखील आहेत आणि ते यासाठी पण मला वाटतं की कोणी इथून स्ट्रेट निघून पळून नाही गेलं पाहिजे विदाउट टिकिट. फार दहा होता ते आपण भेटले रिटर्न झालं. हा सर परत जाताना मग अच्छा तिथून घ्यावा ना. कितना जण आहे सर? एकटाच आहे सर. अच्छा जायच्या वेळेस आपल्याला या काउंटर वरून तिकीट काढायचं. या साईडला फ्रेंड्स पागोड्याला जाणार रिक्षा. त्याच ऑटो स्टँड वरून आपल्याला ही ऑटो भेटली आहे फ्रेंड्स आणि इथून ऑटो आपल्याला प्रॉपर पॅगोडा पर्यंत सोडणार आहे 100 रुपीज मध्ये. अरे वा टांगा पण अवेलेबल इथे. तर फ्रेंड्स आपण पॅगोड्याला पोहोचलो, आय थिंक प्रॉपर वेळेला पोहोचलो, जास्त ऊन नाही आणि जे ऊन लागते त्यांनी काही त्रास होत नाही आहे. या डिरेक्शननी ते येतात जे एक्सेल वर्ल्ड वगैरे ते बोट करून येतात जे आपली मिस आउट झाली. आणि या साईडनी नॉर्मल जसं आपण आलो ते समोर असं मोकळा रान टाईप आहे. बाहेरून जर स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन जर फ्रेंड्स आपण कन्स्ट्रक्शन बद्दल बोलायला गेलो तर एकटा बस भारी आहे. म्यानमार विपासना गेट बाहेरच आपण बघायला गेलो फ्रेंड्स. या साईडला स्टॉल वगैरे पण आहे काही स्नॅक्ससाठी, प्लस समोर एक दुकान पण आहे. त्याच्या बाजूला चेअर वगैरे पण आहेत, आपण तिथं बसू पण शकतो वगैरे टाइमपास करत. कोल्ड ड्रिंक्स पण अवेलेबल आहेत वाटतं तिथं. अरे वा चल जाऊया आत मध्ये. चल आत जायचा, फोन घेऊन बेटा, फोन घेऊन आपला. शाबास, नाव टाइम टू गो इन साइड. चला पकडा, चला 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 चला. बाहेरचं जेवण आतमध्ये अन्न अलाउड नाही आहे. ग्लोबल विकास पॅगोडा. इथून मेल एंट्री मी चुकून फिमेलमधून घुसत होतो आणि एंट्री पण आपण बघू शकतो फ्रेंड्स. एकदम एकदम वेलकमिंग आहे. पिलर्स ते वॉटरमेलन आहे, वॉटरमेलन आहे बॅगमध्ये. जास्त काय कपडे डायपर आणि एक आहे तिथं आणि ऑरेंज एक आहे आणि एवढंच की आपली आता बॅग चेक झाली. अजून एक काउंटर आहे वाटतं मेन, पण इथे एवढंच की ते बोलले की लहान बाळाचं टिफिन आहे करून सांगा, कारण की असं जेवण अलाउड नाही जसं आपण बाहेरच्या गेटवरती पण वाचलं. काही इन्फॉर्मेशन पण शेअर केली गेली फ्रेंड्स इथे स्क्रीनवरती, लॉर्ड बुद्धा स्टॅच्यू आणि मेन पॅगोडा याबद्दल. ओके, म्हणजे इथे अजून स्लाईड्स पण आहेत व्हेरियस, जिथे या स्ट्रक्चरमध्ये जेवढ्या पण गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल काही काही इन्फॉर्मेशन शेअर केली गेली. अच्छा इसका ॲप भी आहे. ओके इसी पॅगोडा में टू एक्सप्लोर. अच्छा ये ॲप के थ्रू सब पता चल जाएगा. ओके अच्छा देखेंगे तो समझेगा नहीं. हाँ वही इन्फॉर्मेशन. ओके
तर फ्रेंड्स इथे जस आपल्याला समजलं इथे ह्यांच्याकडून व्हॉलेंटिअर करून की असा ॲप आहे ह्याच्या ग्लोबल पॅकेटाबद्दलचा. या ॲपवरून आपल्याला इथं जे 25 वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथं एक्सप्लोअर करण्यासारख्या, तर ते गाईड करतात की सगळ्यांनी ॲप डाऊनलोड करा. बिकॉज ॲक्च्युअलमध्ये हेल्प आउट होईल फ्रेंड, म्हणजे मी तर हे माझं थर्ड टाइम व्हिजिट असेल पण माहिती नव्हतं की इथं 25 वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथं एक्सप्लोअर करण्यासारख्या. हियर हियर मेन पॅकेट आत इथे काही डायरेक्शन्स, तिथे एक बेल, परत तिथे एक बेल, अच्छा इथून पण वॉकिंग, आतमध्ये गोळावाला पण आहे. जितकं फ्रेंड्स आपण व्हिडिओमध्ये बघून छान वाटत आहे ना, तर आय एम शुअर जे पण इथे आले असतील ऑफकोर्स त्यांनी पण ही गोष्ट एक्सपिरियन्स केलीच आहे. बट फ्रेंड्स समोरून जेव्हा आपण बघतो ना या गोल्डन लाईट आवर्समध्ये, तर ॲक्च्युली ह्याचा व्ह्यू एकदम आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी पोचवतं, एक एनर्जेटिक फील देतं. अच्छा ती बेल पण गॉंग करायची. आपण व्हॉट विल डू, आपण रिटर्न जायच्या वेळेस ते करू. प्रॉपरली पोचलोय फ्रेंड्स आता पॅगोडाच्या इथे. जाऊ आतमध्ये एक्सप्लोअर करू, बघू आता काय काय. हे तर सोलार पॅनल्स वगैरे लावले आहेत. भौमीय देवता काय, एलिफंट हात लावायचा. एवढंच नाही इथे 110% एकदम छान दिसतंय, बट जे ह्याच्या फोडून जो नजारा दिसतो ना तो ॲक्च्युली एक्सपिरियन्स करण्यासारखा आहे फ्रेंड्स. चला एक स्टार्टिंगलाच हे पण लावलं आहे, हाते एलिफंट्स आणि मुफ्त वायफाय पॅगोडा. भवतु सब्ब मंगलम, मे ऑल बीइंग बी हॅपी. भवतु सब्ब मंगलम, रखंतु सब्ब देवता. सब्ब बुद्धानुभावेन सदा सोंती भवंतु ते. संघानुभावेन सदा सोंती भवंतु ते. भवतु सब्ब मंगलम, रखंतु सब्ब धम्मानुभावेन सदा सोंती भवंतु ते. तर इट्स काइंड ऑफ अ ब्लेसिंग फ्रेंड्स, अँड रिअली हॅपी टू सी दिस हियर. स्टार्टिंगला काही मेसेजेस. हां वा वा किती मोत आहे बघे. हे बघा फ्रेंड्स इथून सगळे सोलार पॅनल्स पूर्ण लाईन आणि हा एक कॉर्नर. तर फ्रेंड ईगल पण त्या टॉपच्या खाली उडतं. काय झालं ईगल आपल्यापर्यंत नाही येणार बेटा. कोण चालतं ते दोघं ते खाली किंवा खाली जमिनीवरती कोण आहे, कोण आहे ना माहिती दोघं कोण आहे. पॅगोडाच्या साईडला पण एक अजून एक स्ट्रक्चर आहे. बाहेर शूज काढून आपण पहिला आत जाऊन येऊ. ॲज युजल भाव्याचे शूज आपल्या शूजच्या आतमध्ये. हे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. जायचं फ्रेंड्स आतमध्ये आपल्याला. चला आपण स्टेप आउट झालो फ्रेंड्स बाहेर. डोअरवरचं कन्स्ट्रक्शन तर एकदम छान आहे. मॅम सोबत बोलणं झालं. मॅम सांगत होत्या की आतमध्ये जस्ट मेडिटेशन करायला बसतात ते, पण ते ज्यांचं ते विपश्यनाचा कोर्स ज्यांनी ऑलरेडी केला आहे. ते ॲक्च्युली ह्याची मिसअंडरस्टँडिंग होती की आतमध्ये गौतम बुद्धांचा स्टॅच्यू वगैरे आहे. चला जा केला तुम्ही काय गाणं नाही, म्युझिक नाही, काय नाही, बस असंच खेळायचं. मोकळा आवाज दिसले की खेळायचं. काय बारकाईने गेलंय छान पैकी एकदम. काय काय काय, चला आपण शूज घालूया. चला सगळ्यांनी शूज घातले बघू. सगळ्यांनी शूज घातले. चला या. अशी तर आयडिया असे फ्रेंड्स की स्कूटी पण इथपर्यंत आणू शकलो असतो. माहिती नव्हतं स्कूटी आपण दुसऱ्या वेनी पण येऊ शकतो इथे. असतं पॉसिबल तर स्कूटीनी नक्की आलो असतो फ्रेंड्स. कारण की 100 रुपयाची आता बोटीनी यायला जायला, सॉरी 100 रुपयाचे आपले आता ऑटोनी जाणार आहेत येण्या जाण्यामध्ये. स्कूटीमध्ये आरामात आपण 100 रुपीजचं पेट्रोल पण येऊन रिटर्न घरी पण गेलो असतो तितक्यात. तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम येऊ तर आपण त्या साईडनी बोट पकडून इथपर्यंत येऊ स्कूटीने. मग स्कूटी बरोबर इथं खालतीच पार्क करायची. चांगला इथे टाईम स्पेंड करायचा, माइंड थोडं रिलॅक्स करायचं इथे बसून. थोडीशी जागा एक्सप्लोअर करून निघून जायचं घरी. एक्सप्लोरेशन बघा इथे चालू. Neither Hindu nor Buddhist, neither Muslim nor Jain, at path of Dhamma, contended day and night. Ek ek the messages itke chhan de lagna. Chal chal chal. Chal bobo. Pari. Bobo. Are kute? Are idhe mi ikde. Are gaba. Oh dance. Hey. चलो चलो चलो.
अरे काय करते बघू तू, चला चला तू पहिला पण शूज घालून घे, चल थांब थांब तुला जायचं, चला दिस इज नॉट टाइम नेसेसरी बोर्ड. ह्याच्या आतमध्ये मेडिटेशन वगैरे चालू आहे म्हणून इथे आतमध्ये अलाउड नाही वाटतं, कारण की इथं दिलं आहे डू नॉट ओपन द डोर्स, आपण डोर ओपन नाही करू शकत. डोर्सवरती डेकोरेशन बघा ना फंक्शन. अच्छा या नॉर्थ पॅगोडाच्या पाठीत वॉशरूम वगैरे आहे, तर ते पण वेल कन्स्ट्रक्टेड आहे. पाठी गाणं पण चालू आहे फ्रेंड्स. मेरा ख्वाब मेरे ख्यालो की राणी, आणि आय थिंक एक्सेल वर्ल्ड एसएल वर्ल्ड किंवा वॉटर किंगडम मधून येत असेल. त्यांना तिथे कॅमेरा दिले तर ती खेळत बसली आहे, बरं काय असेल दाखवण्यासारखं तर नक्की आपण त्याची क्लिप ह्याच्यामध्ये ऍड करू. पहिले तर आपण शूज घालून घेऊ, चल या शूज घालायचे, चल या शूज घालायचे बुकड्या लवकर. ती पण माझ्यासारखं बसून शूट करायला बघते, मी पण असं खाली बसले तर ती पण तिथून खाली बसली. भाव्या ये लवकर बेटा, भाव्या भाव्या, ती पण सेम माझ्यासारखं बसली खाली. इकडे 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 लवकर, अरे इकडे रे बाळा. ह्याच्या कोण व्हिडिओ काढतो बुबोत? फ्रेंड्स तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. इथे येण्यासाठी मला तर वाटत नाही काही रिलिजियस बाउंड्री वगैरे आहे, बट इथे मी तरी बघतोय की इथे आपले जे नन्स जे सिस्टर्स आहेत कॅथलिक्स, दे आर युअर जस्ट वी आर स्टेपिंग इन साईड. ह्याच्या अपोजिटला फ्रेंड्स एक गार्डन पण आहे, धम्म चक्क वर्तन व्हील ऑफ धम्मा रोटेट्स. बसवले तर घाबरायला लागले. व्हेरी गुड, चला चला चालू रहेगा. कॅफे कितने बजे तक चालू रहेगा? ये कॅन्टीन 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 तो रहेगा 8 बजे. जस्ट त्यांच्याशी कन्फर्म केलं सरांशी तर ते बोलतात 8 वाजेपर्यंत कॅफे चालू आहे. पहिला मी विचार करतो की आपण ही जागा पहिला अवतीभोवती एक्सप्लोअर करू, नंतर काहीतरी खायला बसूया, है ना? जस्ट थंड थंड पाणी पिलं, बघू घेते पाणी पिऊन फ्रेंड्स. तोपर्यंत आपण इथे बघू, इथं आहेत आकाश देवी, आकाश देवता, देह धातू समृद्ध की कितनी ललित ललाम, देवलोक के देवगण करते सतत प्रणाम, आकाश देवता आकाश देवी. मला वाटतं ह्याच्या हे जे आपलं प्रॉपर स्तूप आहे आता ह्याला पॅगोडा, मला ना एकदा वॉलेंटियरला आपण कन्फर्म करू की ह्याला एक्झॅक्ट बोलतात का ह्या गोष्टीला, म्हणजे आपल्याला समजून येईल, म्हणजे आपण ह्याला प्रॉपर डिस्क्राईब करू, आपल्याकडून काही मिसप्रनाऊन्सिएशन नको या गोष्टीचा. तर ह्याच्या ना जेवढे पण असे डायगनल्स आहेत, म्हणजे ह्याच्या जेवढे पण असे साईड्स आहेत ना, प्रत्येक साईडला काहीतरी हे वाटतं. ह्या साईडला हे नॉर्थ वॉल आहे, परत ह्या साईडला हे देवतांचं हे स्ट्रक्चर आहे, परत त्या साईडला बघायला गेलं तिथे गार्डन आहे, परत त्या साईडनी पण काहीतरी आहे तिथं अजून, आपल्याला तिथं पण एक स्ट्रक्चर दिसतं. पॅगोडाच म्हणतात फ्रेंड्स ह्याला, जस्ट कन्फर्म केलं मी मॅमकडून. ते बोलत होते की हे पॅगोडा स्तूप, एनिथिंग फ्रॉम दिस इज प्रॉपर डिस्क्रिप्शन ऑफ दिस. भाव्या भाव्याकडे आहे माझं लक्ष आहे, भाव्या जस्ट सोबतच आहे फ्रेंड्स पार्टी, अँड आय डोंट थिंक दिस प्लेस इज समथिंग वेअर आय शुड वरी अबाउट हर. चला तू इकडे इकडे टाइमपास करते, एकाच ठिकाणी पळत राहते कधी बसून, तोंडात तशी बॉटल पकडली. तर आपण जे सरांसोबत कन्फर्म केलं ते बोलले की 6:30 इकडचं लास्ट आहे आणि आता होतं ते 6:10, सो वी हॅव जस्ट 20 मिनिट्स टू एक्सप्लोअर दी गॅलरी एज वेल एज दिस गार्डन ऑल्सो. हा आता काय पळण्यात तिथं वेळ घालवला, चुप बस चुप, तू बसते तू बसते ह्याच्या चल, खूप घाबरते अजूनपर्यंत. थँक्स थँक्स थँक्स. लय घाबरतो बेटा, ललते कशाला तू? अच्छा चल 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 चल, आला वाट आला वाट. हा स्ट्रक्चर फ्रेंड्स आपण ह्याच्या आतमध्ये नाही जाऊ शकत बिकॉज गुरुजी निवास, सो ऑफकोर्स वी वोंट बी अलाउड इन साइड दिस. व्हिडिओमध्ये आता तुम्ही टीव्हीवर बघताय फोनवर बघताय, बट तरी पण जेव्हा आपण समोरून येऊन बघतो ना स्ट्रक्चर इतके मोठे आणि इतके छान छान वाटतात, इतके अट्रॅक्टिव्ह आहेत,
ऍक्च्युली हे बघून त्यांच्यातून आपल्या मध्ये काहीतरी एनर्जी आल्यासारखं वाटतं. फ्रेंड्स इथं आपण आत आलो ना की ना सारखं झुमर लटकले होते ना, कसं खळखळ खळखळ आवाज येतो तसा एक आवाज येतो. बट मी जस्ट वरती बघितलं प्रॉपरली तर बघा इथं गरुड इतर पक्षी पण आहेत आणि प्लस हवा पण आहे. तिथं बेल्स आहेत वाटतं छोट्या छोट्या वरती टॉपला, त्या जाळीमध्ये ना छोट्या छोट्या बेल्स आहेत आणि त्या हवेमुळे त्या बेल्स हलतात आहे त्याच्यामुळे तो आवाज इथपर्यंत तसा येतो. चल इकडे पण खालती जाऊया गॅलरीमध्ये, नाहीतर बंद झालं तर मग येऊन पण गॅलरीमध्ये न गेल्यासारखं होईल. टाटा करा टाटा टाटा. हां चला इथे डायरेक्शन दिलेत अबाउट दी गॅलरी, सो विल जस्ट गो फ्रॉम हिअर. फ्रेंड्स दिस फोटो इंडिकेट्स की गौतम बुद्ध लास्ट टाइम आपल्या बाळ आणि वाईफला बघून चाललेला तेव्हा असा वाईल मेडिटेटिंग. कोणीच त्यांना डिस्टर्ब नाही करू शकलं मेडिटेशन म्हणून. फ्रेंड्स गेले तर ॲक्च्युली मोठे बट आपल्याला निघायचं पण आहे, सो विल लिव्ह फ्रॉम हियर. केळी खाणार केळी? नाही आता निघतो उशीर होता. थँक्यू. अरे बंद केलं शिट, त्यांनी बंद करून टाकलं. जाऊ दे तुला वाजवायचं होतं तर परत कधी आलो की नक्की ट्राय करू. आत्तासाठी नो प्रॉब्लेम. जीओ घंटा बंद हो गया? हाँ घंटा बंद. कभी मतलब कितने टाइमिंग है उसका? 6:30 उसका 9 बजे चालू होता है, 6:30 बजे बंद हो जाता है. जा भी नहीं सकते एग्जिट घ्यायचं इथून तर शॉप मधूनच घ्यायचं एग्जिट. पाहिजे काय पाहिजे तुला? पाहिजे ते कार वुडन कार पाहिजे? नको पाहिजे. घ्यायचं ते पाहिजे. टी शर्ट कलेक्शन्स आणि स्टोरच्या बाहेर जर आपण स्टेप आउट झालो फ्रेंड्स आपण हे काही टॉईज घेतो बघायसाठी त्यांनी पॅक करत होते. चला निघालो फ्रेंड्स आपण घरी आता आणि बरं वाटलं थोडासा आपला टाइम इथे कमी स्पेंड केला. आपण 1 तास होता जेमतेम कदाचित, जेवढा पण टाइम स्पेंड केला चांगला होता. एवढंच की ती बेल जी गॉंग करायची आपली होती ते राहून गेलं. तसं पण भागा घाबरली असती किंवा तिच्या कानाला त्रास वगैरे तर नसतं झालं मला वाटत नाही, बट तरी मिस आउट झालं ते. सिंगल तिकीट फ्रेंड्स 15 रुपयाचे. बोरिवली मेट्रो स्टेशन मेट्रो पकडली फ्रेंड्स आपण प्रॉपर घरापर्यंत जायला. 40 रुपीजचा जस्ट फेअर लागलाय, जास्त पण काय नाही. एवढंच की थोडंसं धावपळ करत आपल्याला मेट्रो पकडावी लागली. पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये इतकी मस्ती केली आणि इतकं आरडाओरड आहे की बसमध्ये पण आता मेट्रोमध्ये बसलो तर इथे पण शांत बसतच नाही अजिबात, है ना? नाही बसायचं आहे ना शांत. ऑरेंज ज्यूस प्यायचं तुला? ऑरेंज ज्यूस आहे का? एक द्या ना. किती? एक द्या एक द्या. पाहिजे तुला? पाहिजे. घरी आलोय फ्रेंड्स. आता बघतोय पूजानी व्हेज बिर्याणी बनवायची तयारी केली आहे. आपण खेळणं घेतलं होतं भाव्याला त्याकडे आपण वुडन ऑलरेडी तिच्याकडे होत माहित होत ना. कोणाची तरी घरी आली फ्रेंड्स घरी.
आणि तो व्यक्ती खूप खुश आहे. तुम्हाला तर माहितीच आहे किती चक्रा मारल्या आपण गाडीसाठी, तर चेहऱ्यावरची खुशी वा. 600 brightness, always on display, metallic shining. ही होती ती गाडी फ्रेंड्स, जी आपण शोधली दुकानामध्ये पण नाही भेटली. फायनल फ्रेंड्स, पूजाच्या हातात व्यवस्थित ही गाडी फिट झाली. हे जे अनलॉक म्हणजे हे जे लॉक्स होते हे ढिले होते फार, तर आपण काय केलं ह्याच्यातले पिन्स काढले या गॅजेटच्या हिशोबाने जो भेटला होता बॉक्स सोबतच, आणि काही साकळ्या अशा होत्या आपण काढल्या बऱ्याचशा. वेळ झाली आहे जेवणाची फ्रेंड्स, वेज बिर्याणी पूजाने बनवली, एकदम टेस्टी झाली, तिखट पण झाली आहे. वेळ झालाय फ्रेंड्स व्लॉग इथेच पूर्ण करायचा, भाव्या गेली आहे झोपून. भेटू आपण लवकर उद्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय बाय. आपण गेलो होतो पॅगोडाला फ्रेंड्स, तर त्याच रिलेटेड एक सॉन्ग, ती जागा ऍक्च्युअल मध्ये डेडिकेटेड मेडिटेशन गौतम बुद्धा, राईट. तर वैशाखी पुनरेला पहाडा विश्व तारण्या महान मानो बुद्ध आलोचनमा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स, टेक केअर, बाय. अँड रिअली फ्रेंड्स, जे आपण मेसेजेस वाचले ना, ॲक्च्युअलमध्ये बुद्धिझम इज नॉट रिलेटेड ऑर टार्गेटेड ऑर अगेन्स्ट ऑर अबाउट एनी रिलीजन. इट्स अबाउट यू बीइंग न्यूट्रल अँड इक्वल टुवर्ड्स ईच अँड एव्हरी वन अँड पीसफुल ॲट द सेम टाईम.